हाय आज आपण बघणार आहोत सेकंड लेसन डो शेप्स डो म्हणजे माहीत आहे का मुलांना तुम्हाला आपली आई चपाती बनवते की नाही ती जी कणिक असते ना चपातीची तर त्याला म्हणतात डो अशा प्रकारची आणि शेप्स ते कणिक तुम्ही खेळायला घेता का कधी कधी बघा आपण घेत असतो खेळतो त्याचे वेगवेगळे आकार बनवतो हो ना कधी गोल बनवतो कधी अशी लांबट दोऱ्यासारखी बनवतो हो ना तर ते आहेत या कणकेपासून बनवलेले वेगवेगळे शेप्स तर आपण बघूयात की कोणते कोणते शेप्स आपण बनवू शकतो पहिल्यांदा बघूयात ट्राय धीस अँड टेल द अदर्स हे तुम्ही करून पहा आता हे थोडस जेव्हा तुमची आई कनिक मिळत असते की नाही तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा बघा ते कशा प्रकारची आई करत असते ते ठीक आहे तर त्यासाठी काय काय लागणार आहे व्हॉट यू नीड काय काय लागणार आहे त्यासाठी फ्लोर वन कप एक कप गव्हाचे पीठ लागणार आहे सॉल्ट वन कप एक कप सॉल्ट म्हणजे मीठ लागणार आहे ऑइल फोर टे टी स्पून टी स्पून म्हणजे आपली आई चहा बनवण्यासाठी जे चमचे वापरते की नाही चहापत्ती टाकण्यासाठी तर ते हुँ? हे चार चमचे तेल घ्यायचं आहे आणि वॉटर आणि पाणी लागेल एवढं पाणी घ्यायचं आहे सीड्स और डाल फॉर डेकोरेशन अशा प्रकारच्या सीड्स बिया घेऊ शकता किंवा डाळी घेऊ शकता ज्याने आपण डेकोरेशन करणार आहोत ठीक आहे बघूयात आता व्हॉट डू यू डू मात आहे डो बनवण्यासाठी अशी कणिक बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल

वॉटर इफ द डो इज ड्राय जर तुम्हाला ती कणिक ड्राय वाटत असेल कोरडी कोरडी वाटत असेल तर अजून त्याच्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करायचं आहे ऍड मोर फ्लोर इफ द डो इज स्टिकी आणि जर तुम्ही पाणी टाकलं ते पाणी जास्त झालं ते जी कणिक आहे खूपच चिकट झाली तर अजून परत काय करायचं आहे परत तुम्ही ते गव्हाचं पीठ टाकायचं आहे Mix well. सर्वा मिक्स वेल ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सून युअर डो विल बी रेडी आणि लवकरच तुमची कणिक जी आहे अशी मळून तयार होणार आहे त्यासाठी हे व्यवस्थित कसं करायचं ते बघण्यासाठी आई जेव्हा कनिक मळत असेल ना तेव्हा नीट ऑब्झर्व करा निरीक्षण करा ठीक आहे यू कॅन नीड द डो यू कॅन प्रेस द डो आणि मग अशा प्रकारे तुम्ही छान मळून मळून नीड म्हणजे मळणे आईला विचरायचं आई, आई तू कशी कनिक मळते मला दाखव ठीक आहे तर ती नीड करू शकता म्हणजे तुम्ही तो डो आहे तो छान असा मळून घेऊ शकता त्याचा रोल करू शकता किंवा तो तुम्ही प्रेस करू शकता तो डो दाबू शकता असा मऊ तयार होतो तो ठीक आहे यू कॅन स्वीज द डो यू कॅन रोल द डो अँड गिव्ह इट एनी शेप यू लाईक स्क्वीज म्हणजे दाबणे तुम्ही तो डो दाबू शकता रोल करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही तो शेप तुम्ही त्याच्यापासून बनवू शकता शेप द डो टू मेक एनी शेप ऑफ युअर चॉईस तुमच्या आवडीचा कोणताही शेप बनवण्यासाठी त्या डोला तुम्ही शेप देऊ शकता डेकोरेट युअर डो शेप्स विथ ऑनियन सीड्स मस्टर सीड्स मसूर डाल एक्सेट्रा तुमच्या जे तुम्ही शेप बनवले आहेत कणकेचे डोचे तर त्याला तुम्ही कांद्याच्या बिया असतात किंवा मोहरीच्या बिया असतात किंवा मसूर डाळ असते तर त्याने अशा प्रकारे बघा ह्याच्यावरती त्या बियाने असे प्रकारे होल केलेले आहेत किंवा असे हे डाळीने असा आकार केलेला आहे के माशाचा त्याच्यावरती तर तुम्ही अशा प्रकारे त्यांचा वापर करून ते तुमचे डो शेप्स आहेत ते डेकोरेट करू शकता यू कॅन यूज द सेम डो अगेन अँड अगेन आणि एक शेप केला की तुम्ही तो मोडून परत दुसरा शेप सुद्धा बनवू शकता म्हणजे एकच डो तुम्ही खूप वेळा वापरू शकता ऑब्जेक्ट्स मेड आउट ऑफ डो कणकेपासून बनवले जाणारे कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत वस्तू आहेत ते ते बघूयात आता बघा असा तुम्ही रोल बनवू शकता की नाही हे तर किती इझी आहे तर तो झाला बॉल ठीक आहे आता हे बघा ब्रिक असा विटेसारखा आकार तुम्ही बनवू शकता क्यूब बनवू शकता कोन बनवू शकता अशा प्रकारे रिंग्स बनवू शकता गोल गोल हे अशा प्रकारे असं स्क्वेअर बनवायचं आणि त्याच्यामध्ये असे बियानी होल होल करायचे किंवा पेन्सिलच्या टोकने सुद्धा तुम्ही होल करू शकता बिस्किट तयार झालं अशा प्रकारे तुम्ही जर रोल केला त्या ते सिलेंडर तयार झालं प्लेट अँड बाऊल अशा प्रकारे प्लेट आणि बाऊल बनवू शकता अशी हट बनवू शकता छोटीशी झोपडी अशा प्रकारे तुम्ही व्हील बनवू शकता बास्केट बनवू शकता आणि फिशसुद्धा बनवू शकता आणि अजून खूप प्रकारचे तुम्ही आकार ग्लास बनवू शकता उलटन बनवू शकता आम्ही तर खूप आम्ही तर ह्या कणकेच नाही आम्ही मातीपासून बनवत होतो असे आकार ठीक आहे तर खूप सारे अजून तुम्ही त्याच्यापासून शेप्स बनवू शकता इन्स्ट्रक्शन आता त्यासाठी सूचना काय आहेत इन्स्टेड ऑफ डो क्ले कॅन बी युज आता मी सांगितलं आता आम्ही माती बनवायचो की नाही मातीपासून तर आता तर ती वेगळी तुम्हाला क्ले येते क्लेची शाडूची क्ले येते किंवा दुकानामध्ये वेगवेगळ्या वेग वेग कलरफुल क्ले असतात तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्या डोच्याऐवजी वापरू शकता यूज डिफरंट टाईप्स ऑफ दाल्स टू डेकोरेट द ऑब्जेक्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेग तुम्ही डाळी वापरून ते ऑब्जेक्ट आहे ते डेकोरेट करू शकता टू ड्रॉ स्टिक पिक्चर्स ऑफ द शेप्स यू हॅव मेड अँड पेस देम इन युअर वर्ड फाईल तर तुम्ही जे काही शेप्स बनवलेले असतील त्याचे तुम्ही पिक्चर्स ड्रॉ करू शकता तुमच्या फाईलमध्ये ते लावू शकता राईट द नेम्स ऑफ द शेप्स बिलो द पिक्चर त्या पिक्चरचे चित्र काढले त्याच्या खाली जसं आता इथे दाखवलं आहे तसं त्याच्या खाली नाव लिहायचं त्याचं विच ऑफ द शेप्स यू लाईक मोस्ट दॅट यू मेड तुम्हाला कोणता शेप आवडला आहे तुम्ही बनवल्यापैकी यूज इट इन युअर ओन सेंटेन्स आणि त्याचा वापर करून तुम्ही छान तुमच्या मनाने सेंटेन्स तयार करू शकता जसं की इथं खाली एक्झाम्पल दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल आय लाईक द व्हील आय मेड आता हे एवढे सगळ्या शेप पैकी मला हे व्हील आवडलं जे मी बनवलेलं आहे ते चाक आहे वी यूज व्हील रन अ कार आणि या मग त्याचा वापर आपण एखादा सेंटेन्स बनवायचं आहे व्हीलचा वापर करून तर इथे काय लिहिलेलं आहे वी यूज टू रन अ कार गाडी चालवण्यासाठी आपण व्हीलचा चाकाचा वापर करतो हम्म समजलं थँक्यू बाय बाय